एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपण त्याबद्दल व्हिडिओच्या एंडला बघणार आहोत. गणित दिलेलं आहे, माणसाच्या एका गटात काही जोडपे आहेत, उरलेले लोक एक एकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे. तर या गटात एक एकट्या स्त्री यांची संख्या किती टक्के आहे असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, सर्वप्रथम टक्केवारीमध्ये आहे तर आपण समजूया की सर्वप्रथम किती लोकसंख्या आहेत. समजा 100, तुम्हाला जी वाटेल ती किंमत घेऊ शकता, 100, 1000 किती घेऊ शकता, पण आपण 100 घेतली. त्यापैकी काय म्हटलेलं आहे की गटात काही जोडपी पण आहेत, तर त्यापैकी विवाहित लोकांची संख्या किती आहे? 60%. म्हणजे मी म्हणू शकतो की विवाहित इकडे लिहिला किती आहेत, 60 आहेत. आणि अविवाहित किती असणार आहे? की 60% लोकांनी लग्न केलं आहे तर 40% लोकांनी अविवाहित आहेत. आता टोटल पुरुष किती असणार आहे विवाहितमध्ये? 60 जर लोकांनी, 100 चे 60% म्हणजे 60 आणि 100 चे 40% म्हणजे 40, तर जर 60 लोकांनी लग्न केलेलं आहे त्यापैकी किती असणार आहे? 30 किती असणार आहे? पुरुष असणार आहे. आणि 30 काय असणार आहे? स्त्री असणार आहे. बरोबर का? अर्ध्या अर्ध्या असणार ना, महिला किंवा स्त्रिया. ठीक आहे, आता जर 30 पुरुष आहे तुमच्याकडे, 30 महिला आहेत, पण टोटल पुरुषांची संख्या आणि पुरुषांची संख्या किती आहे? 54%. ह्यापैकी पुरुष किती आहे तुमच्याकडे? 30 आहेत. टोटल पुरुष किती आहेत? बघा, पुरुष दिले त्यांनी डायरेक्ट 54, पुरुष दिले 54, तर 54 पैकी 30 पुरुष हे विवाहित आहे. मग अविवाहित लोक किती? तर इथे येणार 4 आणि इथे येणार 2. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हे जे 40 अविवाहित लोक आहे त्याच्यापैकी 24 पुरुष हे काय आहेत? अविवाहित आहेत. तर उर्वरित किती असणार आहे? 40 वजा 24 जर केले तर इथे 6 चा 1 16. 16 काय असणार आहे? स्त्रिया हे काय असणार आहे? एक एकट्या असणार आहेत. आणि तुम्हाला काय विचारलं आहे की यांचं टक्केवारी किती, या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे? तर किती टक्के? 16 आहे. कशापैकी? तर आपण घेतलं होतं 100, म्हणून भागीला 100 आणि गुणीला 100. आता हे डायरेक्ट 100 16 आहे म्हणून 100% डायरेक्ट घेऊ शकतात, पण चुकून तुम्ही ते 500 घेतलं असतं तर इथे भागीला किती आलं असतं? 500 आलं असतं आणि गुणीला 100 आलं असतं. त्या रेशोमध्ये हा हे सगळ्या किमती ज्या आहेत या चेंज झाल्या असतात. आता इथे उत्तर काय येणार आहे? 100 भागीला 100 1 आणि इथे येणार आहे 16% एक एकट्या स्त्रिया आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आपण गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी फक्त 59 रुपयांमध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ सीरीज सुरुवात केलेली आहे. जर एखाद्याला एखादा चॅप्टर एकदम डिटेलमध्ये शिकायचा असेल तर त्यांनी यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करा. त्यामध्ये मेंबरशिप पॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओचा आनंद घेऊ शकता. प्लस जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स मला पाठवायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट @गणित1 ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही मला तुमचे डाऊट्स पाठवू शकता. धन्यवाद.